मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये मी असंच एका डॉक्टरनी एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला. त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीनं हे असं ससूनमध्ये घडता कामा नये. पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला आहे रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो. दिलेला आहे की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा. चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करा मग चौकशी करा. आणि अशा पद्धतीने जर ससून मध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय. आणि ससूनचा जर बजेटचा बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं. पण सिस्टीममध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचे रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर नेऊन सोडलंय तर हे प्रचंड चुकीचं काम आहे. आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससूनमध्ये चाललंय काय तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार अशी आता मानसिकता सगळ्यांची झाली. ह्या खात्याचे मंत्री त्यांनाही मी वारंवार बोलतोय आले आणि ह्या आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये आता फक्त पैसाच राहिलाय, माणुसकी निघून गेलेली आणि जनता ज्या पद्धतीनं हा कराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो, मेडिकलची औषधं मिळतात, दवाखान्याची सुधारणा केली जाते पण पेशंटला सुधारणा मिळत नाही. पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते ही पद्धत चुकीची. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दिसायचे उचलून नेऊन टाकलेले पण आता हे सगळ्या सेवाशिक संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडं आड कुठंतरी लांब टाकायचं त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे, तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मी बर्नगार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांनाही आता एक पत्र देतोय की ह्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लगाम बसेल. आणि ह्या ससूनमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात, तिथला नोकर चाकर बोलतो, अत्यंत अपमान गोरगरिबांना. पण तिथंही अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर चुकीचे. आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देतं, बजेट देतं आणि ज्या सिस्टीम आहेत, ज्या आता महात्मा फुले योजना आहेत तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना, त्यातून प्रचंड प्रमाणात पैसा काढून रुग्णांना खिस्सा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात. म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य झाले. सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे आणि या भरारी पथक ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारीतील त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे. जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार 10 रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार 30 रुपयाला जातो. आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात दवाखान्यातले, ज्या सिस्टीममध्ये दवाखाने सर्वच दवाखाने हे नागरिकांची गळचेपी करतात. आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकांशी बोललो, त्याला ताबडतोब इथनं निलंबित करा आणि मग चौकशी करा. चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे, वर्षानुवर्ष चौकशी तिथं जाते, कारवाई होत नाही. पहिले कारवाई होत्या मग चौकशी करा. आता त्यांनी तुमच्या समोर शब्द दिला, मला पत्र देतं म्हणले तर ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार. आणि याचा पाठपुरावा आम्ही साहेब ते दादासाहेब गायकवाड चांगले उत्तम कार्यकर्ते त्यांच्यामुळे आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे. आणि मी वारंवार बोलतोय की या पुण्याचं चाललंय काय, सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली. आणि पूजा खेडेकरांच्यावरनं आपल्या लक्षात येतं, अजून दुसरे अनेक अधिकार याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला आरोग्य अपंगाचं सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याला चक्कर मार लागतात आणि तो मरून जातो.
तरी त्याला सर्टिफिकेट नाही मिळत नाही. घोडा वाचणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात. पूजा खेडेकर परत जाते रस्त्याने, तिला मिळतात. म्हणजे सिस्टीम चालली कुठं, हा महत्वाचा भाग आहे.